दररोज दर आठवड्यात होत आहेत, तलाठ्यांच्या होतात, ग्रामसेवकांच्या होतात, पोलिसांच्या होतात, पुरवठा आरोग्य विभागाच्या परीक्षा होत आहेत। रोज सकाळी एक फोन असतो की पेपर फुटला, रोज सकाळी। आजही मला एक सकाळीच फोन आला, एक आरोग्य विभागाच्या कोणत्या तरी परीक्षा चालू आहे, पेपर फुटला म्हणून 10 वाजता पेपर आहे आणि 8 वाजताच मला फोन आला। आणि म्हणून अशा पद्धतीनं पेपर फुटीमुळं होतंय काय की जे गरीब विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थी वर्ष वर्षभर त्या त्या परीक्षेचा अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर ते वर्षभर या परीक्षेच्या माध्यमातून पास होऊन नोकरीची अपेक्षा ठेवतात, परंतु ज्यांच्याकडे पैसे आहे असे लोक एक रॅकेट या महाराष्ट्रात आहे। मग पोलीस भरती असेल, ग्रामसेवकाची असेल, तलाठ्याची असेल, आरोग्य विभागाची असेल, महसूल विभागाची असेल, याचं एक रॅकेट या महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि हे रॅकेट पेपर फोडतं, विद्यार्थ्यांना लाखो रुपयात विकतं आणि नंतर ते विद्यार्थी परीक्षा देतात आणि मग असे विद्यार्थी पास होतात, हुशार विद्यार्थी नापास होतात किंवा मागे राहतात। नापास कोणी होत नाही पण मेरिटला येतात हुशार नसलेलं। आणि म्हणून आत्ता अशी जी घटना 8 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडली होती, उत्तर प्रदेशच्या सरकारने ताबडतोब सगळ्या परीक्षा रद्द केल्या। म्हणतो असं एक कडक पाऊल आपल्या सरकारला उचलल्याशिवाय या पेपर फुटी बंद होणार नाही, कारण सरकार अशा लोकांना प्रोत्साहन देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे। मागच्या सुद्धा TET च्या घोटाळ्यामध्ये काही मंत्र्यांचं नाव आलेलं होतं आणि आतासुद्धा अशी माहिती आहे की पेपर फोडण्यासाठी सरकारच प्रोत्साहन देतं। मला अशी माहिती मिळाली की मंत्र्याचे या मंत्र्याचे 25 लोक लावायचे, त्या मंत्र्याचे 25 लोक, त्या मंत्र्याचे 25 लोक, त्या मंत्र्याचे 25 लोक आणि या लोकांना संरक्षण द्यायचं आणि या लोकांना पास करायचं, याच्यासाठी अशा पद्धतीनं रचना होते। अशा प्रकारची गोष्ट माझ्या कानावर आलेली, खरी खोटी मला माहिती नाही। जर असं होत असेल की ज्यांचे मंत्र्याशी संबंध नाही, ज्याच्या खिशात पैसे नाही, यांनी नापास व्हायचं का, यांनी नोकरी मिळवायची नाही का, हा प्रश्न आहे। आणि म्हणून हा महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण हुशार विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रश्न आहे, याच्यासाठी सरकार कुठेही कडक सिरियसली पावलं उचलत नाही आणि म्हणून आम्ही पायऱ्यावर आंदोलन केलेलं आहे। नाही नाही नाही, आता आमचं हाऊस चालू आहे। नाही 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 नाही, असं नाही, 9 आले का 5 आले का 50 आले याला काय, आता हाऊस चालू आहे, बजेटवर चर्चा चालू आहे सभागृहात। मेजॉरिटीनं माझे सहकारी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब सुद्धा नाही तर आम्ही रोज दोघे असतो, परंतु त्यांचं स्वतःचं भाषण चालू आहे आणि त्याच्यामुळं आमदारांना सभागृहात थांबावं लागेल। आमचं 11 वाजता आहे, माझं ऑलरेडी बजेटवरचं भाषण झालेलं आहे म्हणून मी इथं थांबलेलो आहे, त्यामुळे संख्या कमी, त्याची चिंता करू नका तुम्ही। बिलकुल रॅकेट काम करणार आहे, मैंने बताया अभी की मिनिस्टर लोगो के ही उसमें कुछ कोटा तय हुआ ऐसा मैं मुझे कान पे बात आई है, ये मिनिस्टर के 25-30 लोग लेना चाहिए, उसके 25-30, और फिर इसके लिए क्या करना चाहिए, जो लिस्ट है उनको पेपर मिलना चाहिए, फिर पेपर मिलने के लिए वो पेपर लीक किया जाता है, वो बच्चों को दिया जाता है, वो पास होते हैं, उनको नौकरी लगती है। लेकिन जो सही होशियार अच्छे बच्चे जो मेहनत करते हैं उन पर ये बड़ा अन्याय है और इसमें रैकेट हर जगह एक ही है। पीछे कुछ लोगों पे गवर्नमेंट ने FIR दर्ज किया, उसमें हर जगह रैकेट एक ही है लेकिन सरकार इसको सीरियस नहीं ले रही। दानवे साहब एक दूसरा विषय है, तो दानवे साहब दूसरा विषय असा येतो की एपा मिनिस्टर सगळेच याच्यात असू शकतात, माझ्या कानावर जे आलं ते मी आपल्या कानावर घातलं, आपण दाखवा, चौकशी करा, सरकारने यासाठी चौकशी करावी, जे जे मुलं पास झाले, जे जे कॉपी प्रकरणात आहे, पेपर लीक प्रकरणात आहे, इन्क्वायरी केली तर सगळं होईल। सरकारने काय केलं आत्तापर्यंत पेपर फुटीमध्ये, काय केलं पेपर फुटीचा, तर सिव्हिअर गुन्हा आहे ना, पण तो सरकारने याच्यात कोणतंच पावलं उचललं नाही, मग सरकारचाच याच्यात हात आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। मुख्यमंत्री महत्त्वाचा विषय येतो की या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनामधून, नाही मला असं वाटतं आपण पेपर लीक करू, नाही याच्यावर पेपर पाटलांना उमेदवारी दिली, पेपरवर बोलू आपण, बाकी विषय नाही। कार्यालय में भी एक रैकेट का मामला सामने आ रहा है कि उनके स्टैंप है, उनकी जो सिग्नेचर। हाँ, मैंने पढ़ा है आज सवेरे ही, खुद महाराष्ट्र के CM साहब का स्टैंप साइन मारे जाती है तो बाकी आदमी का क्या बचा है, उनकी साइन करके फंसाया जा रहा है, उनका स्टाफ उनके ऑफिस से हो रहा है ऐसा मैं आरोप तो नहीं लगाऊंगा। जी दादा ने स्वीकार किया है सभागृह में। हाँ तो ऐसा स्वीकार किया तो सरकार की कोई जिम्मेदारी नहीं है, ऐसी कैसी ऑर्डर निकलती है, ऐसी कैसी साइन होती है, ऐसा कैसा आउटवर्ड का स्टैम्प लगता है, कौन बनाता है उसका कुछ है क्या, नहीं वेरिफिकेशन स्टैम्प बनाता है उसको मालूम होना चाहिए हम किसका स्टैम्प बनाते। डालो 4 लोग अंदर, स्टैम्प बनाने वालों को डालो, जिसने साइन लिया उसको अंदर डालो, सीधा हो जाते लोग। चलो थैंक यू।